सीबीआयमधील अंतर्गत कलहाचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्येही पाहायला मिळालेत. अकुर्डे येथील सीबीआय कार्यालयासमोर काँग्रेसने निदर्शने करून सरकारचा निषेध केलाय. सीबीआयच्या कामकाजात होत असलेल्या हस्तक्षेपाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय. त्यामुळे काँग्रेसने भाजपला टार्गेट केलं असून देशभरात जागोजागी भाजपच्या विरोधात काँग्रेस आंदोलन करत आहे. पिंपरी चिंचवड परिसरात आकुर्डे येथे सीबीआय कार्यालयासमोर आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार शासकीय यंत्रणा चालवत आहेत, ज्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. सीबीआय हे त्यांचं जिवंत उदाहरण आहे. आमचा सीबीआयला विरोध नसून सरकारच्या हस्तक्षेपाला विरोध आहे, म्हणूनच ही निदर्शने केली जात आहेत, असे मत यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलं आहे. कालच आपल्याला माहिती आहे की अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार राहुलजी गांधी यांनी ह्या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश केलेला आहे. ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी हुकुमशाही पद्धतीनं सीबीआयच्या संचालकांना रात्री 2 वाजता सक्तीच्या रजेवर पाठवलं, आजपर्यंत देश स्वतंत्र झाल्यानंतर असा निर्णय कधीही झाला नव्हता, त्याला छेद देण्याचं काम नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी केलंय. काल राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचा निषेध केला. हा निर्णय का घेण्यात आला हे सुद्धा त्यांनी सांगितलं. त्याचं कारण, मुख्य कारण हे आहे की राफेलची चौकशी माननीय सीबीआय संचालक आलोक वर्मा हे त्या ठिकाणी करणार होते, कारण तशी मागणी प्रशांत भूषण, यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी यांनी त्या ठिकाणी पत्र देऊन केली होती. आणि आलोक वर्मा यांनी सकारात्मक भूमिका त्या बाबतीत घेतली होती आणि चौकशी सुरू होणार होती. त्याची भीती उराशी बाळगून नरेंद्र मोदींना त्यांचं भ्रष्टाचार प्रकरण हे भोवणार असं दिसत असतानाच त्यांनी तातडीने रात्री 2 वाजता सीबीआयच्या संचालकांना या ठिकाणी सक्तीच्या रजेवर पाठवलं. काल आपण पाहिलं असेल की मध्यरात्री 2 वाजता सीबीआयचे डायरेक्टर आलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. त्यांची आणि ज्या पद्धतीने आज देशातल्या सगळ्या ज्या संस्था आहेत, सीबीआय असेल, रॉ असेल, आरबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, या सगळ्या संस्था संपवण्याचं काम नरेंद्र मोदींच्या या हुकुमशाही सरकारने सुरू केलेलं आहे. आणि म्हणून संपूर्ण देशात आज काँग्रेस पक्षाच्या वतीने सीबीआयच्या ऑफिसच्या बाहेर निदर्शनं करण्याचा कार्यक्रम आमचा सुरू आहे. आमचा सीबीआयला विरोध नाहीये, आम्ही सीबीआयच्या विरोधात हे आंदोलन करत नाहीये. तर सीबीआय ही नरेंद्र मोदींच्या हुकुमशाही प्रवृत्तीपासून वाचली पाहिजे. ही स्वायत्त संस्था स्वायत्तच राहिली पाहिजे, तिच्यावर कोणाचा दबाव येता कामा नये, यासाठी खऱ्या अर्थाने ही निदर्शनं आज आम्ही या ठिकाणी करतोय. महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी सीबीआयचे ऑफिस आहेत, मुंबई, पिंपरी चिंचवड आणि नागपूर. या 3 ठिकाणी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज निदर्शनं करत आहेत.